पेशवाईच्या ज्या काळामध्ये स्त्रियांना राज्यकारभारामध्ये भाग घेण्याचा कोणताही अधिकार नव्हता, त्या काळामध्येही पहिल्या बाजीरावांची आई राधाबाई, माधवरावांची आई गोपिकाबाई आणि दुसऱ्या बाजीरावांची आई आनंदीबाई या स्त्रिया कीर्तिवान ठरल्या. पण उत्तरार्धात मात्र आनंदीबाईंच्या वाट्याला दुष्कीर्ती आली. इतिहासामध्ये धचा मा करणारी कटकारस्थानी स्त्री असा उल्लेख आनंदीबाईंचा करण्यात येतो. रिअल क्राईम व्हिडिओच्या या भागामध्ये आनंदीबाईंविषयी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. चला माहिती सुरू करूया. आनंदीबाईंचा जन्म 1747 साली रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर पासून अंदाजे 20 किलोमीटर वर असणाऱ्या मळण या गावी झाला होता. तसे पाहायला गेले तर सर्व ओक हे गुहागर जवळील पालसेत गावचे होते. परंतु एका कुटुंबाला मळण गावची देशमुखी मिळाली होती. राघुमाधव ओक हे कारकून व शिलेदाराचे काम पाहत असत. काकूबाई ओक या आनंदीबाईंच्या आई होत्या. राघुमाधव ओक यांची मुले प्रचंड भांडकुदळी निघाल्याने त्यांच्या कुळाचे मोठे नुकसान झाले. लहानपणापासूनच आनंदीबाईंना लेखन व वाचनाचे चांगले ज्ञान होते. रामायण व महाभारताबद्दल त्यांचे वाचन विस्तृत होते. मनाने अतिशय कणखर असणाऱ्या आनंदीबाई महत्वाची पत्रे स्वतः लिहित असत. त्यांच्या पत्रांमधून त्यांच्या लेखनीची धार स्पष्ट होते. आनंदीबाई या रघुनाथरावांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. अनेक इतिहासकारांच्या मते आनंदीबाईंना चांगला जोडीदार मिळाला असता तर त्या पेशवे कुळाचे भूषण ठरले असत्या. पण बदफैली नवरा आणि कुलक्षणी मुलगा यांच्यामुळे आनंदीबाईंवर कटकारस्थानी असल्याचा डाग लागला. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा आचरटपणा आनंदीबाईंना अजिबात आवडत नसे. तसेच अटकेपार झेंडे रोवणाऱ्या रघुनाथरावांना पेशवेपद मिळावे अशी त्यांची मनोमनी इच्छा होती. त्यांना बारभाईंचा कारभार पसंत नव्हता आणि त्यांचा बारभाई मंडळावरचा रोष पत्रांमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. पेशवेपदाच्या लालसेमुळे रघुनाथरावांचे त्यांचाच पुतण्या माधवरावांसोबत नेहमीच खटके उडत असत. अशाच एका वादामध्ये नाराज होऊन रघुनाथराव नाशिक जवळच्या आनंदवल्ली या ठिकाणी आपल्या पत्नीसह 1764 मध्ये वास्तव्याला गेले. अर्थातच आनंदवल्ली हे नंतरचे नाव आहे. रघुनाथराव पेशवे ज्यावेळी त्या ठिकाणी राहायला गेले होते तेव्हा त्याचे नाव चावंडस असे होते. या गावचे प्रधान केशव गोविंद हे होते. केशव गोविंदांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी 50 सैनिक पेशव्यांनी रवाना केले होते. रघुनाथरावांनी या गावामध्ये आनंदीबाईसाठी एक तटबंदी युक्त वाडा बांधला होता, ज्याला लोक आनंदीबाईची गडी असे म्हणत असत. चावंडस गावचे नाव बदलून आनंदवल्ली कसे झाले या संबंधी एक कथा सांगितली जाते. ती अशी की आनंदीबाईंना विनायकराव हा पहिला मुलगा झाला तेव्हा संपूर्ण गावाला आनंद झाला आणि या आनंदामध्ये गावचे नाव बदलून आनंदवल्ली असे करण्यात आले होते. पुढे रघुनाथराव खेळवत असताना हातातून पडून विनायकरावचा मृत्यू झाला होता. मित्रांनो, माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवा बनण्याचा अधिकार रघुनाथरावांचा आहे असे आनंदीबाईंना वाटत होते. परंतु तसे न होता नारायणरावांना पेशवाईची वस्त्रे मिळाली. तसे बघायला गेले तर नारायणरावांवर आनंदीबाई व रघुनाथरावांचा आपल्या मुलाप्रमाणे जीव होता. पण पुढे नात्यामध्ये राजकारण आले आणि होत्याचे नव्हते झाले. नारायणरावांनी रघुनाथराव आणि आनंदीबाईंना नजरकैदेमध्ये ठेवले होते. एवढेच काय तर नागपूरकर भोसल्यांच्या बकरीमध्ये असा उल्लेख येतो की नारायणरावांनी तिची लुगड्यात फंदाचे कागद लपविले म्हणून लुगडे फेडून छळणा करावी. यावरून सत्तेच्या हव्यासाने पेशवाईतील नाती कशी संपवली याची प्रचिती येते. धचा मा करून आनंदीबाईनेच नारायणरावांचा वध केल्याचा समज त्यावेळी होता. धचा मा झाला हे स्पष्ट होते पण तो कोणी केला यासाठी कोणतेच पुरावे नव्हते. नाना फडणीसांसारख्या मुत्सद्याने हे गुढ उलगडण्यासाठी खटाटोप करूनही आनंदीबाई विरोधी कोणताच पुरावा हाती लागला नाही. यावरूनच आनंदीबाईचा मुत्सद्दीपणा आपल्याला दिसून येतो. रघुनाथराव पेशवे इसवी सन 1765 ते 1768 पर्यंत आनंदवल्ली या ठिकाणी राहिले व याच ठिकाणावरून
पेशवाईची गादी घेण्यासाठी बरेच खटाटोप त्यांनी केले. एकदा तर जवळपास 15,000 सैन्य गोळा करून रघुनाथरावांनी थेट पुण्यावर चाल करण्याचे ठरवले होते. परंतु सैन्य निम्म्या वाटेत असतानाच माधवरावांनी सैन्य पाठवून रघुनाथरावांचा पराभव केला व त्यांना कैद करून पुण्याला नेले. 1768 साली माधवरावांनी आनंदवल्ली हे गाव रघुनाथरावांनाच देऊन टाकले. 1774 साली फाल्गुन महिन्यामध्ये आनंदीबाईंनी नवशा गणपती मंदिराची स्थापना या ठिकाणी केली होती. नवसाला पावणारा गणपती म्हणून हे मंदिर आजही प्रसिद्ध आहे. पुढे रघुनाथराव आणि आनंदीबाईंची पेशवाईच्या गादीसाठीची कारस्थाने उघड झाल्यामुळे त्या दोघांनाही कोपरगावी नजर कैदेमध्ये ठेवण्यात आले. त्याच ठिकाणी रघुनाथरावांचा मृत्यू झाला. रघुनाथरावांच्या मृत्यूनंतर आनंदीबाईचा सौभाग्यालंकार काढून आणण्यासाठी नाना फडणीसांनी हस्तक पाठवला होता. यावरूनच आपल्याला तत्कालीन राजकारणाची तीव्रता लक्षात येते. आनंदीबाईंच्या आजारपणामध्ये कोपरगावी हवामान सहन होत नसल्यामुळे आनंदीवल्लीस पाठवण्याची विनंती नाना फडणीसांना केली होती. या विनंतीस मान देऊन आनंदीबाईंची रवानगी आनंदवल्लीला झाली, पण नजर कैद मात्र कायम ठेवण्यात आली होती. 27 मार्च 1794 रोजी आनंदीबाईचा आनंदवल्ली या ठिकाणी मृत्यू झाला. मृत्यू समयी सुद्धा आनंदीबाई अतिशय सावध असल्याचे तत्कालीन पत्रांमध्ये नमूद करण्यात आले आहे. आनंदीबाईच्या मृत्यूनंतर त्यांची व रघुनाथरावांची समाधी आनंदवल्लीतील रामेश्वर मंदिरासमोर बांधण्यात आली आहे. आनंदीबाईच्या मृत्यूनंतर त्यांची दोन मुले दुसरा बाजीराव आणि चिमाजी आप्पा यांना 1795 पर्यंत आनंदवल्ली या ठिकाणी नजर कैदेमध्ये ठेवण्यात आले होते. मित्रांनो, बाळाजी विश्वनाथ आणि बाजीरावांनी निस्वार्थ भावनेने स्वराज्याची सेवा करून पेशवेपद मिळवले. ते त्यांच्या वारसांना वारसा हक्काने मिळाले, पण ते टिकवता आले नाही. नानासाहेब पेशव्यांनंतर अंतर्गत कलहामध्येच पेशवाईचे सामर्थ्य वाया गेले. शौर्य आणि मुस्तदीपणा जर योग्य ठिकाणी दाखवला तरच फायदा होतो, अन्यथा नुकसानच होते. लढाई जेव्हा आपल्या माणसांबरोबर असेल तेव्हा शौर्य न दाखवता सामंजस्य दाखवणे नेहमीच चांगले. पेशवाईचा रास होण्यामागचे प्रमुख कारण पेशवेपदाची हाव आणि भाऊबंदकीमधील कलह हेच होते. जर हा कलह नसता तर पेशवाई आणि मराठा साम्राज्य नक्कीच एका नव्या उंचीवर पोहोचले असते. मराठा साम्राज्याचे दुर्दैव एवढेच की भाऊबंदकीचे वाद मिटवण्यात मराठा साम्राज्य नेहमीच कमी पडले. मग तो सातारा कोल्हापूर गादीचा वाद असू दे किंवा पेशव्यांचा अंतर्गत कलह. या अंतर्गत कलहाचा फायदा पानिपत मध्ये अहमदशाह अब्दालीला तर नंतर टोपीकर इंग्रजांना झाला. शौर्याची कमी महाराष्ट्रात कधीच नव्हती, परंतु शस्त्र आणि शास्त्र कधी वापरायचे हे जर मराठ्यांना समजले असते तर अखंड भारतावर मराठी सत्ता प्रस्थापित झाली असती. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आनंदीबाई पेशव्यांविषयी सविस्तर माहिती घेतली. ती आवडली का हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी रिअल क्राईम व्हिडिओजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आपले माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या आप्तेष्टांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा रिअल क्राईम व्हिडिओज. धन्यवाद.